सोलापुरातील करमाळ्यामध्ये यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून यश कल्याणी तज्ञता गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी झालेल्या पत्रकार बांधवांना पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले. यश कल्याणी समाजभूषण 2019 हा पुरस्कार प्राध्यापक लक्ष्मण राव आणि रावसाहेब सावरे यांना देण्यात आला. यश कल्याणी समाजरत्न पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक अंजली श्रीवास्तव आणि गीताताई काळे यांना देण्यात आला आहे. यश कल्याणी आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान आणि संस्कृती प्रतिष्ठान यांना प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय पातळीवर कुस्तीत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या अश्लेषा बागडे या खेळाडूला 21,000 रुपयांचे पारितोषिक देऊन तिचा गौरव करण्यात आला. जिव्हाळा वाचनालय शेफळ नागोबाचे यांना 30,000 रुपये आणि श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांना 50,000 रुपयांची मदत यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेकडून देण्यात आली. यावेळी कार्यक्रमावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, करमाळा तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंडलाधिकारी संतोष गोसावी, किशोर कुमार शिंदे, अंजली श्रीवास्तव, बाबूराव हेरडे, व्ही आर गायकवाड यांची भाषणे झाली. शेरगाव काम करत पुरस्कार मिळेल. मागच्या वर्षी आपलं सरळ होतं, शेरगाव होतं, थोडक्यात आपला नंबर रुकला. या वर्षी आपल्याला नंबर रुकून द्यायचा नाही, आपण सर्वांनी मिळून या वर्षी राज्यात पहिल्या 3 मध्ये क्रमांक मिळवायचा असा निर्धार या ठिकाणी करू आणि पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोक या पाणी प्रदूषणामध्ये सहभाग म्हणून खरेदी करेल. हा हॉल पेक्षा फार मोठा हॉल घ्यावा लागेल, इतकी लोक सत्कारार्थी राहतील, कदाचित आम्ही सुद्धा राहू. तर अशा पद्धतीचा निर्धार आपण या ठिकाणी करू. आणि आता मला पण जरा त्या बोरगावच्या ग्रामसभेला जायचंय, त्यामुळे मी थोडं मधूनच आपली रजा घेतो, त्याबद्दल थोडी माफी मागतो. पण ते आपलंच काम आहे, त्याला एक पाठबळ देणं आणि गावकऱ्यात जाऊन त्या महिलांशी बोलणं, त्यांचा उत्साह वाढवणं हे खरं म्हणजे आपलं काम आहे. त्यामुळे आम्ही तिकडे जात आहोत. पण पुन्हा एकदा मला या ठिकाणी आज येण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. सर्व पुरस्कार आमच्या मित्रांचा अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं ज्या माणसांनी वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक भूमिका स्पष्ट करत असताना समाजाची बांधिलकी म्हणून कुठेतरी चांगलं योगदान दिलं, अशा माणसांना आपण थोडस थोडं समोर आणलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांना पुरस्कार देऊन गौरवलं पाहिजे. अशी एक भावना यश कल्याणी संस्थेची नेहमीच असते. वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवेतले वेगवेगळे पर्व उभे करत असताना मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान, ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजासाठी काहीतरी करण्याचा वेगळा प्रयत्न केलाय, त्यांचा सगळ्या त्या पुरस्काराचा वेगळा चांगला सन्मान व्हावा यासाठी खऱ्या अर्थाने आजच्या पुरस्कार सोहळ्याचं खऱ्या अर्थानं आयोजन केलेलं आहे. मुळामध्ये मी असं म्हणत असतो नेहमी की पुरस्कार हे आयुष्यात 3 गोष्टींचे दिले जातात. म्हणजे पहिला पुरस्कार असतो पहिल्या पद्धतीचा. माणसं म्हणतात की आजपर्यंत आपण जन्माला आला नुसतंच जागला, हा पुरस्कार घ्या हेतूच कुठेतरी कामाला लागा. दुसरा सत्कार असतो आभार, दुसरा पुरस्कार असतो दुसऱ्या पद्धतीचा की माणसं म्हणतात आजपर्यंत खूप काय आपण केलं, हा पुरस्कार घ्या बसा, हेतून कुठेतरी काय करू नका. पण मला वाटतं यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था हा तिसऱ्या प्रकारचा पुरस्कार द्यायला इच्छुक आहे. तो तिसरा पुरस्कार म्हणजे तुमच्या आतापर्यंतच्या कार्याची कृतज्ञता आणि इथून पुढच्या येणाऱ्या भावी आयुष्याला शुभेच्छा. खरं तर कृतज्ञतेचा शुभेच्छांचा एक वेगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या निमित्ताने मला वाटतं खऱ्या अर्थानं कर्मण्यातली जी सगळी सर्जनशील लोक आहे, मला असं वाटतं यश कल्याणीने ती एका व्यासपीठावरती आणण्याचं आभा या ठिकाणी काम केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.